ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी देशभक्ती हवी, देशभक्तीसाठी अभिमान हवा आणि अभिमानासाठी स्वाभिमान हवा, परंपरा हवी, संस्कृती हवी. कर्तृत्वान होण्यासाठी मोठ्यांच्या पोटी जन्म घ्यावा, कर्तृत्वान होण्यासाठी मोठ्यांच्या पोटी जन्म घ्यावा असं काहीही नसतं. सामान्य कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा आपलं व्यक्तिमत्व गाजवता येतं, त्यासाठी आपले आचार व विचार हे प्रगल्भ असावे लागतात. उत्तम विचारांना प्रगल्भ आचारांची ज्या वेळेला जोड मिळते त्यावेळेला सर्वोत्तम संस्कार रुजतात, आणि तेच सर्वोत्तम संस्कार प्रवीणभाई आर्लेकरांच्या रूपानं आज पेडणे मतदारसंघामध्ये आज विराजमान होत आहे. त्यांच्यानी हे राज्य कसे चलयले आणि गोयकारांक समस्त ज्या भर पूर येले त्या पुरांसून सुद्धा स्वतः वाचले आणि आमकां अख्ख्या गोयकारांक ह्या हेतूनसून वाचयले. आणि हेच उद्देश्य घेऊन की सामान्य मनशा खातीर आपण कसं झडपडतलो ह्या पावलांनी चलत चलत आयज त्यांच्यानी आमचे संपूर्ण गोय हे आमचे एक हेतूनसून फुडें व्हरत व्हरत आमकां स्वयंपूर्ण गोवा करपाक आमकां एक पावल उखलत उखलत आयज आमकां एक वेगळ्या स्थानाचेर पावयल्लेले आसा. हांव ना म्हणिना, पण तुवें एक विचार करून पळयात, हेणें जी जी विकास कामां तो केली म्हणटा वा ताणें कितें केलें आसतलें काम, तें फक्त आनी फक्त जेन्ना जेन्ना तो भारतीय जनता पक्ष सरकार आसलोच तेन्नाच तो कामां करूंक शकला. मुद्दाम करून मुद्दाम युस्तेकडून इतिहास पाडून पळयात, जेन्ना जेन्ना आमच्या पक्षाचें सरकार आसलें तेन्नाच तेतून तो मंत्री आसता ताणें कामां केल्या, ना जाल्यार तो कोणाक कामां करूंक शकोंक ना. हेचो अर्थ कितें की आमचो जो पक्ष आसा तेज नेतृत्व आसा, आणि होच पक्ष जो आसा तो आमच्या लोकांची कामां घेऊन फुडें वचूं शकता. जेन्नाचे आमच्या खूब अन्याय केला, जेन्ना आमची लोक जेन्ना हांगा जमोन येल्ले आसात तेजे मनान कितें आसले खतखत्ताले, हे बाबूक आमी मडगांव धाडया सदांच म्हणटाले, आमकां आमचे सदांच आमचे पेडणेकार बाब आमकां सदांच सांगताले, अरे त्या कित्याक फटींग मनशाक तुमी सपोर्ट करतात. आमी तेंकां 17 इलेक्शनान हेका सपोर्ट करनासलो. जेन्ना राजन आर्लेकर 2017 हांगासर भारतीय जनता पार्टीचे इलेक्शन रावलो तेन्ना आमी तेका फूल फ्लॅश काम केल्ले, आनी आमचे पेडण्याचे भाव राजन आर्लेकर काम करना म्हणून सगळे लोक एमची तिकेट बाबू तिकेटाचेर बाबूक निवडून हाडलेलो. पण जेन्ना एमची तिकेटाचेर जेन्ना भारतीय जनता पार्टीन प्रवेश केलो आनी आमच्या लोकांक सगळ्यांक विसरलो, तो जे चिंतले तेणी पयसो, पयशा शिवाय कांयच ना, पेडणेकार गेले तेल लायत, हे तेजी उतरां. तर चडशी जाणां वळखता म्हाजी तेणी कशी पब्लिसिटी केला आणि म्हाका तेणी आयज शायन करून सोडला सगळ्यांक, इतले तशे तरेन म्हणजे म्हाजेर जो अत्याचार केला तो सगळ्या अख्ख्या पेडण्यान खबर आसा. म्हाज्या घोवाक तेणी काणकोणा ट्रान्सफर मारली आणि ते ट्रान्सफर झाल्या कारणान म्हाजो माव एक्सपायर्ड झालो आणि ते दुःख आमच्या घरान अजून मेरेन आसा, हे हांव विसरपाक शकना. आयज तो बीजेपीचेर आरोप करपाक लागला, बीजेपी अशी आणि बीजेपी तशी, वयता थंय थंय तो भायर सरलो काय आरोप करता, त्यान पयली तो गोड गोड गजाली सांगता. आयज अशें जालां की तो बीजेपी बरी म्हणटा आणि बीजेपी एकदां सांगता बीजेपी वायटूय म्हणटा. आतां तो त्या मनान कितें आसा बीजेपी बद्दल हेंय आमकां कळना. तेका जर बीजेपी बद्दल इतको जर आदर आसा जाल्यार आयज तेणी पेडण्या तेच्या फ्लॅग कित्याक दिसना बीजेपीचो, पेडण्या ऑफिसान तेणी फ्लॅग कित्याक लावना, तेणी बीजेपीचें कार्य कितें केलां. आमच्या तुळशीदासाक अध्यक्ष केलो, म्हाका उपाध्यक्ष केलो, आमकां खबरूच ना आमचें काम कितें तें. बीजेपी आमकां दानावडे भाई विचारता, तशेंच आमचे सतीश भाई विचारता अध्यक्षाचें काम कितें, उपाध्यक्षाचें काम कितें, आमकां खबरूच ना आमचें काम कितें तें. जेन्ना इलेक्ट जालें करतात आनी आमकां एक गुलाब दितात आनी बसयतात, बाकीचे सगळे तेंचे जे कोण आसा चमचे तेजे सगळे काम करतात. आतां आमकां बीजेपीक म्हणून काम करपाची इच्छा खूब आसली, पूण आमकां खंय तरी दबावांत एक दामून दवरले, हे जशें आमचे भुषाबाईन सांगले. हे स्वतःच्या स्वार्था खातीर गेली कित्येक टर्म मेळटा थंय जोकराची भूमिका घेवन मंत्री पदां घेतली, स्वतःचो स्वार्थ साधलो. आज स्वतःचो स्वार्थ साधचो ना जेन्ना कळ्ळें, कारण युती करपाक फुडें येयल्ले मागताले 12, म्हाका म्हणिनशें दिसता आतां चला घरा. कारण जे मगो पक्षाचे उमेदवार जे वेगवेगळ्या मतदारसंघात प्रोजेक्ट झाले त्यांच्यानी पळयले की ही जी
महाराष्ट्रवादी गोमंत पार्टी जो म्हणता वो सुदीन आणि दीपक ढवळीकर पार्टी झाली हा स्वार्था खातीर स्वतःक आणि स्वतःच्या फॅमिलीक खरी विकू शकता आमची धडवाय किती असतली म्हणून बरं निर्णय घेतलो मयंते बाप प्रमेंड शेठ त्यांनी विचार केलो बरो निर्णय घेतलो भारत देशाचे सेवक जाऊन भारतीय जनता पक्षाचे सेवक जाऊन आम्ही हो भारत देश को समृद्ध जातलो ज्याचो पेडणेचो मतदारसंघ एक भाग असा लक्षात घ्या आमचे प्रमोद मुख्यमंत्री हाणी म्हटलं की 22-22 पण 22 आमकां 24-25-26 आमी ध्येय धरपाक जाय आणि ते ध्येय गाठपाक जाय कित्याक लागून तर जाय सरकार 22 जातलेच पण 24 नरेंद्र मोदी आम्ही तेवढ्याच मोठ्या मताची त्यांनी 24 जैतवंत करपाक जाय लक्षात घ्या आल्या तर आम्ही राहू मग भाजप राहील काँग्रेस राहील आप राहील आणि कुठले कुठले पक्ष राहतील जर देशच सुरक्षित राहिला नाही तर कुठला पक्ष आणि कुठलं राजकारण हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखा कणखर नेताच या देशाचं नेतृत्व केला तर देश सुरक्षित राहतो याचं उदाहरण गेली 7 वर्षात आम्ही बघितलंय हा पक्ष आहे सैनिकांचं संरक्षण करणारा हा पक्ष आहे या पक्षामध्ये देशभक्तीचं दुसरं उदाहरण म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघितलं जातं नरेंद्र मोदी सारखा एक सामान्य व्यक्ती ज्याची आई दुसऱ्याच्या घरात भांडी घासत होती ज्याचे बाप रेल्वे स्टेशनवर चहा विकत होता त्या घरात जन्मलेला नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्व करतोय गेली 2 वर्ष पेडण्यान हा काम करता जेन्ना कोविडाचो टायम आसलो त्या टायमार हांव येयलो हांगा पेडण्यान तेन्ना पेडण्यान म्हाका कोणूच वळखनासलो तेन्ना हांवें एकूच हें केल्लें की हांव मोगो पक्षांसून काम करून फुडें सरतलो म्हणून मोगो पक्ष घेऊन हांव फुडें सरलो जेन्ना कोविड टायमाचेर काम करीत हांव म्हज्या जिवाचे ना कॅर घेता हांव लोकांच्या दारार गेलो खुबशा लोकांक खूब भाशेनी हांवें हेल्प केलो ना म्हटल्यार धान्य ना म्हटल्यार तशे स्टीमर्स ऑक्सिमिटर्स तशें लोकांक खुबशे हांवें हेल्प करून म्हाजे स्वताचे खर्चान हांवें लोकांक हेल्प करीत गेलो अशें हांवें दाखयलें कित्याक म्हाजें नांव पेडण्यानूच न्हू आख्ख्या गोंयान म्हजें नांव जाल्लें आनी ह्या पक्षाक घेवन हांव फुडें सरलेलो आनी हो पक्ष हांवें वयर काडलेलो पूण आतां ना गेली 3-4 वीक जाले मोगो पक्षान तृणमूल पक्षा कडेन युती केली त्या टायमार जे आमी कार्यकर्ते आहले तेंचे आमकां ना तेंच्यांनी विश्वासान घेता तेंच्यांनी एक युती केली युती केली म्हणून म्हाजे कार्यकर्ते खुबशे दुखावले तेन्ना म्हाका जाणून येयले कितें हांवें म्हाज्या कार्यकर्त्या वांगडा रावचे तुमी एक म्हाजेर विश्वास दवरचो तुमकां खबर आसतले हांव ना म्हटल्यार 2 वर्सां हांगासर हांव काम करता पेडण्यान खुबशा हेतून हांवें लोकांक हेल्प केल्लो आसा आनी जाता तितलो हांव म्हाजे रात दीस करून ह्या पेडण्यांक लागून हांव जाता तितली उदरगत करतलो तर एखादो आमदार येतलो हे संभव ना अशा तरेचे कितें तरी वल्गना मारणारे कांय पार्टी पळयतात तांकां जर कोणें सांगलें की हो चंद्र म्हाका हाडून दिता काय म्हणत जाल्यार हय म्हणटले कारण ताका खबर आसा सांगपाक कांय हरकत ना पण भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्यान जर सांगले आसत जाल्यार ते आमकां पूर्ण करपाक जाय कारण आमचे सरकार गोंया भितर आसा आमचे सरकार केंद्रात आसा
वैर करून माझ्या बरोबर घोषणा दिवपाक जाय. दोनूय हात थोड्याचे हात थकयला अशें चलचे ना. आम्ही सगळ्या लोकांचो भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला जाल्यार माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा वंदे वंदे भारत माता की. आता माननीय नरेंद्र मोदी जी कळे की पेडणेकार सगळे भारतीय जनता पार्टी जॉईन झाले म्हणून. पेडणेच्या विकासा खातीर ज्याने आपले काम पेडण्यातल्यान सुरुवात केली त्या दिसले हा पळयतालो की तो उलयता उलयता खूपच भावूक झालो की त्या किती उलो आणि किती ना हे कळेना. पण जे तो समाजाकडे त्याची नाळ असा जे समाजाकडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट असा जो तुमच्या संपर्कात असा गेले म्हाका दिसता अडीच तीन वर्षां वेगवेगळी कामां तुमच्या मदीं रावून करता आणि म्हणूनच तर येदो व्हडलो जनसमुदाय आताच्या प्रवेशाच्या निमित्त भारतीय जनता पार्टीत आयला. प्रवीण आर्वेकर आणि भारतीय जनता पार्टीचा स्वागत करता. निश्चितच भारतीय जनता पार्टी बाप प्रवीण आर्वेकर या प्रवेशाच्या निमित्तात तुम्ही सगळ्यांना एक केल्या आयल्या. नरेंद्र मोदीं त्याची दखल घेतली, आमच्या पार्टीच्या अध्यक्षान त्याची दखल घेतली. म्हाका दिसता की निश्चितच आम्ही पार्टीत योग्य ते पद त्याका मेळटले हे जनसर हांव सांगता. जो मनीस पेडण्याच्या विकासा खातीर तळमळटा हांवें कित्याक सांगता की ताका जर तेजो विकास करपाचो आसलो न्हू रे कोणाचो प्रवीणाचो जर आपलो विकास करपाचो आसलो ताका भारतीय जनता पार्टीन येवपाची गरज नासली. ताज्या कडेन दोन पावल्यो तरी परत वर म्हणून सांगले पोटेरी ताला विचारात ताका ताका आपलो विकास करपाचो नासलो ताका तुमचो विकास करपाचो आसलो ताका पेड्ड्याचो विकास करपाचो आसलो म्हणून तर तो भारतीय जनता पार्टीत आयला.